मोपा एयरपोर्टाक लागून ज्या लोकांचो जागो गेल्लो तांकां सगळ्यांक लँड लुजर सर्टिफिकेट करपाचो इशारो सरकारान केल्लो. मात त्या खातीर तांणी दिल्ल्या मुदती भितरूच ही सर्टिफिकेट जारी करपाक सांगिल्ली. तरी आसतना कित्येक लोकांक अडचणी आयल्यान तांच्या सर्टिफिकेटाचें कामकाज पुराय जाल्लें ना. कांय जाणांची कागदपत्रां सारकी नाशिल्ल्यान तांकां ती सारकी करपाक वेळ जाय. मात वेळ कमी आशिल्ल्यान मोपा पिडीत जन संघटनेन डेप्युटी कलेक्टरांची भेट घेवन तांकां दिल्ली मुदत वाडोवन दिवची, तशेंच लँड लुजर सर्टिफिकेट्सचो लोकांक कितें फायदो जातलो तें स्पश्ट करपाची मागणी केल्या. डेप्युटी कलेक्टर सायबा कडेन आयिल्ले की जी हेचेर मुदत दिली तेंच्यांनी, एक्चुली लँड लुजर सर्टिफिकेट दिवपाक लागून मोपा एअरपोर्टाचेर आमचे लँड लुजर सर्टिफिकेट दिवपाक लागून तेंच्यांनी मुदत दवरली. मुदत दिवच्या पयली गोवर्मेंटान आमचे पयली आसा ते पेपर वर्क सगळे कंप्लीट करपाक जाय आशिल्ले. ही मुदत ह्या टायमार दिवप न्हय. लोकांचे पेपर आमचे अजून खुबशे जाणांचे 90% लोकांचे पेपर अजून कंप्लीट जाल्ले ना. आनी लँड लुजर कशे दितले? आतां जे कोणाचे जाल्ले आहात तेंकां दिवं शकता. दुसरें म्हटल्यार हे लँड लुजर सर्टिफिकेटीचो यूज कितें हे एक्च्युली तेंच्यांनी मेन्शन करपाक जाय आसले. कशें जाणा, आमच्या गोंयांत एक रूल आसता, महाराष्ट्रांत एक आसता, कर्नाटकाक एक आसता, पूण ते पयली तेंच्यांनी मेन्शन करून लोकांक सांगपाक जाय आसले. आनी दुसरें म्हटल्यार ही जी सर्टिफिकेट जाय हे फॉर्म भरपाक जाय आसले, ते एक तर आमकां पेडण्या तरी दवरपाक जाय आसले, ना जाल्यार आमचे पंचायतीत तरी दवरपाक जाय आसले, पूण ते कांयच केल्ले ना. तरी आसून हांव सरकारा कडेन मागतां हे जे कितें आहा ते आमकां ही मुदत वाड दिवपाक लागून आमी हे जे एप्लिकेशन दिल्ले आहा तेची दखल घेवपाची. दुसरें म्हटल्यार ते पणजे वचून फॉर्म भरपाचे न्हय, ते आमकां पेडणेकरांक पेडण्या आमकां खंय तरी ऑफिसांत तेंच्यांनी अपॉयंट करपाचे आनी ते आमचे ते फॉर्म भरून घेवपाचे. दुसरें म्हटल्यार ती सर्टिफिकेट सांगले ते भाशेन ते सर्टिफिकेटीचो कितें यूज आहा हो आमकां पयली मेन्शन करपाक जाय, आनी मागीर तेच्या उपरांत ते सर्टिफिकेट तेंच्यांनी दिवपाक स्टार्ट करपाचे. ना जाल्यार ही सर्टिफिकेट आमी कितें करतले? सर्टिफिकेट खंय आमकां प्लेनान भोंवपाक लँड लुजर जे आमी जमीन करा तेंकां की आमकां प्लेनां घेवन दितले हे कांयच कळना आमकां. तेका लागून हांव म्हणटा की गोवर्मेंटाक हे जे आमच्या शेतकऱ्यांक हेच्या पयली जे फटयल्ले आहा बरें आहा, पूण हेच्या फुडें तरी हे लँड लुजर सर्टिफिकेट आनी हे जे आमचे हेच्या फुडें आतां प्रश्न कांय उपलब्ध जातले तेचेर आमकां फटोवपाचे न्हय. आमकां सरळ आनी स्ट्रेट कितें आहा ते सांगपाचे आनी तेच्या उपरांत हे सर्टिफिकेट बी मेन्शन करपाचे. दिल्ले केन्ना हे तुमकां फोन? आतां तेंच्यांनी दिले एक म्हयनो जावन गेला, 2 म्हयन्याची तेंच्यांनी अवधी दिल्ली. 2 म्हयन्या भितर आमी ते करूं शकना. तुमकां कितकी जाय अवधी? कितको आनी टायम जाय? पयली सरकारान जे कितें आहा ते बारीक बारीक सगळे जे आमचे पेपर वर्क आहा सगळ्या लोकांचे खंय अडी अडचणी तेंचे खंय उरलेले आहात कितें जाल्ले आहात ते पयली क्लियर करून दिवपाचे, तेच्या उपरांत कितें आहा ती मुदत दवरपाची. तेन्ना अशें म्हटलें आमी की जी कट ऑफ डेट आसा 17 ती वाडोवन दिवची, तर वाडोवन खंय कितले मेरेन दिवची हे सांगूंक ना. दुसरी गजाल ह्या माध्यमांतल्यान सरकाराक एक रिक्वेस्ट करता की आयज मेरेन जो जो प्रोजेक्ट येता किंवा प्रकल्प येता खंयच्या गांवांत सरकार केन्नाच पंचायती कन्सिडर केन्नाच धरिना त्या प्रोजेक्टा संदर्भात, पूण ह्या संदर्भात तरी पंचायती ग्राह्य धरचे सरकारान. कारण ज्या ज्या पंचायतीन जे लोक रावतात ते पंचायतीच्या मार्फत त्यांचे डॉक्युमेंट बेगीन जावचे खातीर ते पंचो तेंचो हेल्प करूं शकता, ना जाल्यार ते खंय धांवतले. ते हो एक मुद्दो आसा की ह्या सगळ्या प्रक्रियेन लँड एक्विजिशन ऑफिसर आसा स्पेशल मोपा एअरपोर्ट सेलाचो, ताणें लक्षांत घेवचें की जी जी कन्सर्न 5 विलेज पंचायती आसा ते पंचायतीक तेंच्यांनी ह्या हेतून कॉन्फिडन्सान घेवन ह्या प्रोसेसान इन्वॉल्व करून घेवचो. दुसरी गजाल म्हणटात ती पेडण्या तालुकान आमी पळयता की जास्त जाणांचे डॉक्युमेंटेशन कंप्लीट ना. आतां ह्या सगळ्यांच्यो पंजाचे नांवां आज्याची नांवां लागलेली आसतली, पूण ती उतर लिगल हेड हाडच्या खातीर तेंकां कायदेशीर प्रक्रिया आसा ती करतात. थोड्यांक पयशे मेळ्ळ्यात, जेंकां पयशे मेळ्ळ्यात तेंचे ऑलरेडी डॉक्युमेंटेशन आसतले सरकारा कडेन, सो तेंकां तेंच्यांनी ती इश्यू करपाचे बेज ऑन दॅट डॉक्युमेंट. आनी जांचे ना पळय तांकां थोडो अवधी दिवचो की ते डॉक्युमेंटेशन कंप्लीट करचे खातीर. दुसरी म्हाका याद जाता की मोपा एअरपोर्ट जाव का नाका हेच्या खातीर जनसुनावणी वयर घेतलेली, सरकार थंय येयलेलो, पूण ह्या वेळाचेर सरकार ह्या लोकांक पणजे कितें आपयता? तुमची मागणी पेडण्यान हय सरकारी ऑफिसां आसात,
सरकारक जाय जाल्यार खंयचे ऑफिस नाल्यार हॉल बी बूक करून ह्या लोकांक थंय आपो येता, तांचे कन्विनियन्स पळोवन जो कोण ऑफिसर आसा तेका डेबीट करूं येता, आनी आमचे असले लोक सदांच तेंकां हेल्प करच्या खातीर फुडें आसतले, आमकां सांगल्या पुरो बाबा अशें अशें आसा, तेंकां हेल्प जाय, सो लिगली कितें हेल्प आसा ती आमी सदांच फुडें आसा. तिसरी मुद्दो म्हटल्यार जे लँड लुजर सर्टिफिकेट दितले ते लँड लुजर सर्टिफिकेटाचो उपयोग कितें ते स्पेसिफाय करचे तेंच्यांनी. बेश्टे सर्टिफिकेट भिंतीक टांगून काय फायदो आसा, ती डिग्री नाही न्ही कोणाची ती. सो ह्या बाबा ते अमके बाबा शेतकऱ्याक जर दिले लँड लुजर सर्टिफिकेट जाल्यार तेका गोवर्मेंट जॉबा जॉब येतले, त्या वेळाचेर तेंकां प्रायोरिटी दितले काय सरकार. आयज मेरेन आमी पळयलां की मोपा एअरपोर्टाचेर ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भुरग्यांक कांयच फायदो जाल्लो ना, पूण हे सर्टिफिकेट दिल्या उपरांत कसो फायदो जातलो एक्सप्लेन करूंक जाय. आनी ते एक्सप्लेन करता आसतना तेंच्यांनी सरकारी ऑफिसर आसा तेंकां डेप्युट करचो ते सांगच्या खातीर, आनी जे कितें आसा ते रिटर्न दिवचे. थंयच मागणी आसा, व्हडली कांय ना, पूण हे सगळी प्रक्रिया करच्या पयली जो अवधी दिला हो कमी आसा, 17 आसा हो वाडोवचो सरकारान. वाडयता आसतना प्रत्येक पंचायतीची बॉडी आसा तेंकां विश्वासान घेवचे आनी अवधी वाडोवन तेंकांय हेल्प करपाचो आनी आमच्या आसले समाजकार्याक सांगचे तेंच्यांनी हेल्प करच्या खातीर. तेंकां आमी सदैव तत्पर आसा. लँड लुजर सर्टिफिकेट देतो म्हणून जे डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये 99% लोकांच्या डिस्प्यूट आहेत, कोर्टात केसी आहेत, त्या सुटणं अशक्य आहे. आणि 17 तारखेपर्यंत लोकांना मुदत दिलेली आहे, ती 17 तारखेपर्यंतची मुदत लोक कसे कम्प्लीट करणार हा आमचा सरकारला सवाल आहे. दुसरं म्हणजे काय, 99% लोकांचा टेनन्सी आणि मुंकरील अशा अनेक केसी कोर्टात पडून आहेत आणि लोकांना त्याचा ज्या लँड लुजर सर्टिफिकेट देणार आहे त्या कधी मिळणारच नाही असा आता सिद्ध झालेला आहे. आणि सरकार जे काय करतंय ते लोकांच्या तोंडाला पानं पुसण्यासाठीच करत आहे, बाकी याचा लोकांना काहीच फायदा नाही.